आता चौकोनाचा प्रकार पाचवा समलंब चौकोन। समलंब चौकोन ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला समलंब चौकोन किंवा समांतर द्विभुज चौकोन म्हणतात। त्याला दुसरं नाव काय? समांतर द्विभुज चौकोन। दोन बाजू समांतर, हे बाजू समांतर आहेत, कुठंच मिळत नाही, लक्षात आलं तुम्हाला? हा, आता याचे गुणधर्म काय? सम्मुख बाजूची एक जोडी समांतर असते, एक जोडी समांतर असते, हे जोडी समांतर आहे। डब्ल्यू झेड समांतर एक्स वाय, आता कुठंच मिळत नाही, ह्या दोन्ही कुठं ना कुठं मिळतात, या ह्या वगैरे पुढे असं गेले की पास इथं कोणाला मिळतात असं, हे पास ह्या मिळत नाही। समांतर रेषा छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या जोड्या एक रूप असतात, आंतरकोनाच्या जोड्या एक रूप असतात, कळलं की नाही? आणि समलंब चौकोनात लगतच्या कोनाच्या चार जोड्यापैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात, पाहिजे दोन जोडी, ह्या दोन, ह्या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180° डब्ल्यू आणि एक्सच्या, आणि ह्या दोन कोनाच्या मापाची बेरीज कोन वाय आणि कोन झेडच्या मापाची बेरीज 180° असते, लक्षात आलं तुम्हाला? आता अशा रीतीने हे गुणधर्म तुम्ही पाठ करायला पाहिजे, आपण ही माहिती आता लिहून घेऊया। आता बघा, आता जर हे कोण तुम्हाला दिला, हा कोण 100°, हा कितीचा राहील मग कोण सांगा बरं, हा कितीचा राहील, हा 100°चा तर हा कितीचा राहील 80°चा। हा जर, हा कोण जर, हा कोण जर 75°चा, तर हा कोण किती अंशाचा राहील, हा कोण 105°, लक्षात आलं तुम्हाला? हे असं म्हणजे ह्या दोन कोण, हे दोन कोण कसे आहेत, अंतर कोण, अंतर कोणाच्या जोडीच्या मापाची बेरीज 180°, हे जे अंतर कोण आहेत एकाच, हे दोन छेदिका आहेत, डब्ल्यू झेड आणि एक्स वाय छेदिकेच्या एकाच बाजूस असलेल्या कोणाला अंतर कोण म्हणतात। समलंब चौकोनात लगतच्या कोणाच्या चार जोड्यापैकी ही जोडी परस्पर काय, एक रूप आहे, आणि इकडे जोडी परस्पर एक रूप आहे। आता याच्यावर आपण माहिती लिहूया। आता बघा, आता दिलेल्या माहिती आहे, दिलेल्या आकृतीमध्ये बघा, आता नंबर एक बाजू डब्ल्यू झेड हे समांतर दिसेल ना, समांतर बाजू काय सांगा एक्स वाय, हे दोन समांतर आहे, कुठंच भेटत नाही प्रतलावर कुठंच, कळलं? हे दुसरं नीट, दुसरं नीट बघा, अंतर कोणाच्या जोड्या बघा, माप कोण डब्ल्यू अधिक माप कोण एक्स बरोबर बघा 100 अधिक 80 बरोबर 180°, कारण काय सांगा, हे अंतर कोण आहे किंवा अंतर कोणाच्या मापाची बेरीज 180° असते, म्हणजे अंतर कोणाची जोडी आहे, हे अंतर कोणाची जोडी। तर तिसरं, आता माप कोण वाय व माप कोण झेड हे ही अंतर कोणाची जोडी आहे,
ही आंतरकोनाची जोडी आहे म्हणून माप कोन वाय अधिक माप कोन झेड बरोबर पाहे 75 अंश अधिक 105 अंश बरोबर 180 अंश कळलं कारण आंतरकोन हे पूरक कोन असतात पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 म्हणजे आंतरकोन हे पूरक कोन असतात म्हणजे आंतरकोनाच्या मापाची बेरीज 180 आंतरकोन पूरक कोन असतात पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश आलं लक्षात तुम्हाला अशा रीतीने तुम्हाला समलंब चौकोन समजलेला आहे समलंब चौकोनात या दोन कोनाची मापे दिले तर एका कोणाची मापे ह्याचं काढतात हा कोणावरती हे काढतात इथं समोरासमोरचे एकरूप वगैरे काही नसतात ठीक आहे हा बघा उदाहरण तिसरं आहे म्हणजे समलंब चौकोनाचं पहिलं उदाहरण आहे चौकोन सी डब्ल्यू पी आर च्या क्रमगत किंवा क्रमगत कोणाच्या मापाचे गुणोत्तर 7.9 3.7 जसे 9 तसे 3 तसे 5 आहे गुणोत्तर आहे तर त्या कोणाची मापे काढा व कोणाचा प्रकार आहे कोणाची मापे काढता येते आता हे चार कोण आहेत हे चार कोण हे 7 हे 9 हे 3 या आता समजा बघा आता समजा बघा माप कोण सी जसे माप माप कोण सी जसे माप कोण बघा डब्ल्यू जसे माप कोण पी जसे माप कोण आर म्हणून आता ह्याची किंमत आपण एक्स धरू माप कोण सी माप कोण आहे की नाही हे गुणोत्तर आहे त्याचं म्हणून आता म्हणून ह्या गुणोत्तर कसं आहे आता कळा सी च 7 हे पाय 7 क्रमगत क्रमवार हे सी आता सी म्हणजे ना घ्या सी सी च 7 आता सी च्या नंतर डब्ल्यू किती आलं 7 जसे 9 जसे 3 जसे 5 7 हे 9 हे बघा सी डब्ल्यू पी आर है की नाही 7 9 5 3 आणि 5 लक्षात आलं आता बघा समजा आता इथे झाले ना म्हणून बघा 7x + 9x + 3x + 5x = 360 अंश का 360 अंश चौकोनाच्या बघा इथे लिहायचं चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज 360 अंश असते ह्या चौकोन हे एक प्रमाण आहेत नाही प्रमाण आहेत प्रमाण आहे कशाचं कोणाचे प्रमाण हे कोणाचं प्रमाण काय 7 जसे 9 आता चौकोन चार कोणाचे 360 म्हणून 7x आता आपण x मानले ह्याला अधिक 9x अधिक 3x अधिक 5x करा सारेची बेरीज आता करा बेरीज 9 7 16x अधिक 5 3 8x बरोबर 360 करा बेरीज 16 8 24x बरोबर 360 आलं म्हणून x बरोबर 360/24 चोवीस ना भागा 24 + 24 = 12 24 + 15 आलं x ची किंमत किती आली 15 आता पहिला कोण किती आहे 7x = 7 × 15 = 105 अंश म्हणजे कोणता कोण आला म्हणून कोण 7 कोणता आहे सी म्हणून कोण माप कोण हे बघा माप कोण सी बरोबर 105 अंश आता दुसरं
दुसरा कोण किती आहे आता 9x, 9x बरोबर 9 × 15x ची किंमत 15, एक्स हे 35 अंश, म्हणून माप कोण डब्ल्यू बरोबर 135 अंश। आलं तिसरा काय 3x, 3x बरोबर 3 × 15 45 अंश, म्हणून माप कोण पी बरोबर 45 अंश। आता चौथा किती आहे 5x, 5x बरोबर 5 × 15 15 × 5 = 75 अंश, म्हणून माप कोण आर बरोबर 75 अंश। आता बघा ह्या दोन्हीची जोडी काय होते, 180 अंश होते, लक्षात आलं बघा, म्हणून माप कोण सी बघा, माप कोण सी अधिक माप कोण आर बरोबर 105 अंश अधिक 75 अंश बरोबर 180 अंश। कोणती बाजू अशी येते, कोणते अंतर कोण, अंतर। आता दुसरं म्हणून माप कोण डब्ल्यू अधिक माप कोण पी बरोबर 135 अंश अधिक 45 अंश बरोबर 180 अंश, हे भी कोणते आहेत अंतर कोण। आलं लक्षात, आता इथे लिहायचं, म्हणून बघा सी डब्ल्यू पी आर हा चौकोन समलंब चौकोन आहे, कोणता कशाहून समलंब चौकोन आहे हे बघा, हे कसं आहे अंतरकोन ची बेरीज 180 अंश आली आहे भया दोन कोणाची, ह्या दोन कोणाची 180 अंश, म्हणून हे काय समलंब चौकोन। हे नंबर एक, नंबर दोन कोणाची मापे, कोणाची मापे काय काय सांगा, 105 अंश 135 अंश 45 अंश व 75 अंश ही आहेत, लक्षात आलं, अशा रीतीनं तुम्हाला हे सोडवता येते। चला विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास। तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका, त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील।